याला स्विच ऑफ केला नसता ना तर माझा मूड ऑफ नक्की झाला असता. काय तेच ते रोजची धावपळ दगदग, तेच डेली रुटीन. कुठेतरी थोडं थांबायला हवं, स्वतःला पाहिजे तसं जगायला हवं, थोडा रिस्टार्ट मारायला हवा. हा वेळ माझा आहे, माझी स्वतःची एक स्पेस आहे, तुमची असेल. आणि माझ्या या मूड स्पेसमध्ये खूप सारी पुस्तकं, माझ्या कविता, साहित्य, गाणी आणि अशी काही अज्ञात ठिकाणं जिथे मला रमून जायला आवडेल. मनाला वाटेल तेव्हा निघायचं, छान वेगळ्याच ठिकाणी जायचं, मनमुराद गाणी ऐकायची, गुणगुणायची, पायपीट करायची. जिथे जाऊ तिथे रमून जायचं, स्वतःसोबत कवितेचा, साहित्याचा धागा विणत, अनुभवांची, आठवणींची नाळ जोडत भटकायचं, मुसाफिरी करायची. आणि अर्थातच माझ्या या मुसाफिरीमध्ये तुम्हालाही सोबत घेऊन जायचं. येत आहे ना माझ्यासोबत मुसाफिरीला? Hey, 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 hey. Hmm.
आला पुस्तकांचं गाव, फक्त 1.5 किलोमीटर. कम ऑन, लेट स्टार्ट द मुसाफिरी. पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावर पाचगणीपासून सुमारे 5 किलोमीटरवर असलेल्या भिलार या गावात पुस्तकांचं गाव ही अभिनव संकल्पना 1 मे 2017 रोजी पुस्तक प्रेमींसाठी रुजू झाली आणि भिलारचं नाव देशभरातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध झालं. इथलं वैशिष्ट्य म्हणजे आपण इथे कधीही कुठल्याही घरातल्या पुस्तक दालनात जाऊन पुस्तकं चाळू शकतो आणि वाचत बसू शकतो अगदी बिनधास्त. आज या गावामध्ये सुमारे 35 हून अधिक घरांच्या दालनांमध्ये वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची पुस्तकं उपलब्ध आहेत, जसं कथा, कादंबऱ्या, ललित, संत साहित्य, इतिहास, कविता असे वेगवेगळे प्रकार. अशा साहित्य प्रकारांनुसार त्या त्या घरांच्या भिंतींवर अत्यंत सुबक आणि समर्पक चित्र काढण्यात आली आहेत. वाचन संस्कृती वाढीस लागावी आणि येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. मी इथे कथा दालनात थांबले. येणाऱ्या वाचक पर्यटकांसाठी सगळ्या व्यवस्था अगदी चोख राखण्यात आल्या. चहा नाश्त्यापासून राहण्या खाण्यापर्यंतच्या सगळ्या सोयी सुविधा अगदी छान पद्धतीने उपलब्ध करून दिल्या. ग्रामस्थांच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे पर्यटकांचा ओढा या गावाकडे वळल्याने गावाचे आर्थिक जीवनमान उंचावण्यात देखील चांगलाच हातभार लागला. या गावातला गार वारा, एकांत शांतता, इथे येऊन बोरकर, शांताबाई, माडगुळकर, बापट, पाडगावकर अशा दिग्गज मंडळींना भेटणं म्हणजे एक पर्वणीच. एकेका पुस्तकात तंद्री लागून जाते. पाचगणी महाबळेश्वरच्या हिरव्यागार दरीखोऱ्यात भटकंती करायला खूप मज्जा येते. रस्त्याच्या दुतर्फा स्ट्रॉबेरीची शेतं खुणावत असतात. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत लाल चुटुक स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेत फिरायची गंमत काही औरच. एखाद्या उंच टेकडीवरून दूरवर पाहताना हिरव्या रंगाच्या अनेक छटा डोळ्यांना सुखावून जातात. निसर्ग सढळ हस्ताने देत असतो, आपलीच ओंजळ कमी पडते. किंवा निसर्गाकडून आपल्याला नेमकं काय हवंय हेच कळत नाही. मला इथे शांतता हवी जी मुरेल माझ्या आत आणि बाहेर येईल एखादी कविता हो. नकळत केव्हा पंख मनाचे होते कविता, कवितेच्याही पल्याड अलगद नेते कविता. नकळत केव्हा पंख मनाचे होते कविता, कवितेच्याही पल्याड अलगद नेते कविता. कधी मनोरम स्वप्न मनी रंगवते कविता, सत्याचा आरसा कधी दाखवते कविता. अश्रू अश्रू डोळ्यां वाटून झरते कविता, तरी ओठांवर स्मित हास्यासम उरते कविता.
सुखदुःखाचा सुंदर शैला विणते कविता, तुझ्यानी माझ्यासाठी गाणे म्हणते कविता, आयुष्याला नवी उभारी देते कविता, आई होऊन पदराखाली घेते कविता, आई होऊन पदराखाली घेते कविता। इथले ऊन सावल्यांचे खेळ, विविध फुलझाडं फुलपाखरं, पक्ष्यांचे आवाज आणि मातीच्या वाटेवर गळून पडलेली पानं निव्वळ अचंबित करतात. प्राचीन गुहेतल्या मंदिराचा जीर्णोद्धार करून एक छोटेखानी मंदिर बांधले, परंतु गुहा तशीच ठेवून वर एक छोट असं टुमदार असं शंकराचं देऊळ आहे. आत शिरतानाच शांततेचा एक सूर कानात घुमू लागतो आणि मनात समाधानाचा. शंकराच्या पिंडी पुढे नतमस्तक होताच समाधी लागून जाते. निसर्ग म्हणा की पुस्तक, या दोन्ही अनुभवायच्या बाबी आहेत. आत मुरवून घ्यायच्या, बाहेर मिरवायच्या नाही. भिलार मला या दोन्हींचा साक्षात्कार देऊन जात. तू विजेची धार शब्दा, लेखणीचा वार शब्द, तू विजेची धार शब्दा, लेखणीचा वार शब्दा, रक्तरंध्रातून पेटे तू असा अंगार शब्द, फार झाली दीनवाणी आर्जवे रडक्या विनवण्या, फार झाली दीनवाणी आर्जवे रडक्या विनवण्या, तू तरी होऊ नको रे एवढा लाचार शब्द, व्यर्थ हा बाजार जखमांचा उगा मांडू कशाला, मोल देण्या एवढे नाही कुणी दिलदार शब्द. कर खुलासे तू मनाचे या पुढे सावधपणाने, कर खुलासे तू मनाचे या पुढे सावधपणाने, सांग वेड्या तू किती फसणार वारंवार शब्द, आजमा उचल पुन्हा सामर्थ्य अपुल्या लेखणीचे, आजमा उचल पुन्हा सामर्थ्य अपुल्या लेखणीचे, सोबतीने चल पुकारूया नवा एल्गार शब्द, तू विजेची धार शब्दा, लेखणीचा वार शब्दा, तू विजेची धार शब्दा.